इंदापूर तालुक्याकडे पावसानं पाठ फिरवल्यानं शेती पिकांसह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर झालाय. नीरा नदीचं पात्र कोरडे पडले तर विहिरीने देखील तळ गाठलाय, त्यामुळे शेती पिकं अक्षरशः करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत पशुधन जगवणं देखील शेतकऱ्याला मुश्किल झालंय. राज्य सरकारनं तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होते. तर पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी संकटात सापडलाय, त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्या वर्गातून मागणी होते चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गानं केली आहे. गेले 3-4 महिने झाले पावसाळा सुरू होऊन, पण पाऊस कसलाही पाऊस पडला नाही. सध्या पिण्याच्या पाण्याचे खूपच टंचाई आहे आणि जनावरांना चारा नाही, कारण पाऊस पडला नसल्यामुळे शेत कोणतंही पीक आलेलं नाही. सध्या दुधाचे दर 3-4 रुपयाने कमी झालेले आहेत. मागेल्या 2-3 महिन्यापूर्वी 37-38 रुपये दर होते, पण आता 33-34 वर आलेले आहेत. सध्या पशुखाद्याचे दर पण 50 रुपयाने वाढलेले आहेत. तरी सरकारने याकडे लक्ष देऊन याचा गांभीर्याने विचार करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे.